रुईच्या झाडाची पानं, फुलं यांची माळ आपण बजरंग बलीला वाहतो. बऱ्यापैकी रुईच्या झाडाचा हा उपयोग सर्वांना माहीत आहे, परंतु याशिवाय हे रुईचं झाड किती महत्वाचं आहे हे फार लोकांना माहीत नसतं. रुईचं झाड आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतं, धनप्राप्तीचे योग निर्माण करणारं सुद्धा ठरू शकतं. हे रुईचं झाड मंदार, अर्क अशा विविध नावांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात ओळखलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचं झाड भगवान शिवशंकरांना सुद्धा अतिशय प्रिय आहे, तसंच या झाडात भगवान श्री गणेशांचा वास असतो असंही म्हटलं जातं. या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असतात, श्याम रुई आणि श्वेत रुई. श्याम रुईची फुलं थोडीशी निळसर असतात आणि श्वेत रुई म्हणजेच पांढऱ्या रंगाची फुलं येतात. आज आपण श्वेत रुई संदर्भातला एक उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येईल, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्वेत रुई संदर्भात अशी मान्यता आहे की 11 वर्षांनंतर या श्वेत रुईच्या मुळामध्ये भगवान श्री गणेशांचा वास असतो. गणेशांची प्रतिमा आपोआप त्या ठिकाणी निर्माण होते. मंडळी, तुमच्या आसपास रुईचं झाड आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. बाजारात सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे श्वेतार्क म्हणजेच पांढऱ्या रुईच्या मुळापासून निर्मित श्वेतार्क गणेश प्रतिमा नक्कीच मिळतील, पण त्या ओरिजिनल आहेत की नाही या बाबतीत मात्र खात्री करून घेणं आवश्यक आहे. अशी एखादी खात्रीशीर प्रतिमा जर तुम्हाला मिळाली तर ती तुम्ही नक्कीच शुभ मुहूर्तावर घरी आणा आणि आपल्या घरामध्ये त्या गणेश प्रतिमेची स्थापना करा. याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदू लागेल. जर आपल्या घराच्या आसपास पांढऱ्या रुईचं झाड असेल तर आपण आणखीन एक उपाय करू शकता. तो म्हणजे रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र जेव्हा येईल अशा शुभ प्रसंगी एक दिवस आधी आपण या झाडाजवळ जायचं आहे, मनोभावे हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे. त्या ठिकाणी जाताना आपल्या घरातील तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे, त्यासोबतच पूजा साहित्यही घेऊन जायचं आहे. थोडं पाणी त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे. मनोभावे हात जोडून प्रार्थना करा की हे मंदार वृक्ष, आम्ही आपल्याला आमच्या घरी आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत. आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आणि आमच्या घरात जी काही दरिद्रता असेल, गरिबी असेल, संकट असतील ती दूर करावीत. आपल्या कृपेने आमच्या घरी माता लक्ष्मीचा वास व्हावा. पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करून त्यानंतर त्या पांढऱ्या रुईच्या मुळाचा छोटासा तुकडा आपल्या घरी घेऊन यायचा आहे. आपल्या घरी घेऊन आल्यानंतर गंगाजलाने हा तुकडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. गंगाजल नसेल तर अगदी साध्या पाण्याने जरी हा तुकडा स्वच्छ केला तरी चालेल. त्यानंतर त्या मुळाला लाल रंगाच्या कपड्यात व्यवस्थित गुंडाळून गुंडाळण्यापूर्वी त्याला धूप दीप दाखवा आणि लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळल्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. या उपायाने माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते असं म्हटलं जातं. मग मंडळी, तुमच्या आजूबाजूला रुईचं झाड आहे का? कमेंट करून सांगायला विसरू नका. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.